ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. 13 मार्चला ग्रामपंचायत मिळून तयार झालेला झाशी राणी महिला प्रभाग संघातर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम प्रभाग संघाच्या अध्यक्षा संगीता चव्हाण यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. 11 ग्रामपंचायतमधील महिलांनी कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यक्रम आणि नुकतंच डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांच्याकडून जिल्हा शिक्षण सभापती भारती पाटील यांना राज्यस्तरीय हिरकणी अवॉर्ड मिळाला. त्यांचा सुद्धा कर्तृत्ववान स्त्री म्हणून या ठिकाणी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मेघा मानकर जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती समन्वयक विभाग मेश्राम तसेच 11 ग्रामपंचायतीचे ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव आणि कोषाध्यक्ष मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. अत्यंत जल्लोषात हा महिला दिन साजरा करण्यात आला. सर्व ग्रामसंघांनी सहकार्य करून हा कार्यक्रम अधिकाधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला. बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक सरफराज शेख यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. झाशीची राणी महिला प्रभाग संघातर्फे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थान संगीता चव्हाण यांना होते तर विशेष अतिथी म्हणून शिक्षण सभापती भारती पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य मेघा मानकर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक सरफराज शेख आणि मून मॅडम नागपूर येथील एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टर गायत्री मुठियान उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेखा ताकसांडे यांनी केलं तर प्रास्ताविक भाषण सत्यवती बागडे सीआरपी मंगळूर येथील यांनी केलं. आभार प्रदर्शन विभा मेश्राम सीसी पंचायत समिती यांनी केलं. मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व सखींना महिलांना भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आज ज्या उत्साहाने इथे सर्व महिला उपस्थित झालेल्या आहे त्या सर्वांचा उत्साह बघून असं वाटते वर्षभर त्यांनी महिला दिवस साजरा केला पाहिजे. स्वतः आत्मविश्वासाने जगलं पाहिजे आणि पोरींना पण इतकं सक्षम बनवलं पाहिजे की हा महिला दिवसच साजरा करायची गरज पडायला नको त्यांना. आजचा यांचा हा जो दिवस आहे महिला दिवसाचा जो त्यांनी वेशभूषा करून आलेले आहे त्यांना स्वतःला प्रेझेंट करायचं आहे त्यांना बघून छान वाटते आहे पण तरी वैचारिकदृष्ट्याने त्यांनी सक्षम होण्याची खूप गरज आहे असं मी आजच्या या प्रसंगी सांगेन. संगीताताई चव्हाणचं काम अतिशय उत्कृष्ट असं आहे. त्या सर्व भगिनींना सोबत घेऊन काम करत असता त्यांची काम करण्याची शैली जी आहे ती वाखाणण्यासारखी आहे. त्या महिला ज्या आहेत त्या महिलांचा जो काही प्रश्न असेल तो पोटतिडकीने सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटते की आर्थिकदृष्ट्या महिला सर्व सक्षम झाल्या पाहिजे. त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत जो काही घरगुती उद्योग आहे तो करू शकतील आणि त्या उद्योगाच्या मार्फत व्यवसायाच्या मार्फत महिला सक्षमीकरणाचा जो त्यांनी धुरा खांद्यावर घेतला आहे तो नक्कीच त्या पूर्ण करतील अशी माझी अपेक्षाही आहे. झाशी राणी महिला तर्फे ग्रामसंघातर्फे संगीताताई चव्हाण ज्या बेसामध्ये राहतात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हा जो कार्यक्रम आयोजित आहे त्या तो खरंच सराहनीय आहे आणि त्यांच्या नुसत्या एका छोट्याशा अरेंजमेंटवरती एवढ्या लेडीजचा जो जमाव इथे झालेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाला माननीय जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती शिक्षण सभापती माननीय भारतीताई पाटील या पण आता अर्ध्या तासामध्ये येतील आणि त्यांनाही जेव्हा आम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा दिली तर तेव्हा त्याही एका शब्दात तयार झाल्या आणि त्यांना आत्ताच काही दिवसाआधी हिरकणी म्हणून अवॉर्ड मिळाला तर त्या अनुषंगाने त्यांचंही आम्ही इथे त्यांना सन्मानित करायसाठी बोलवलेलं आहे तर त्याही आता थोड्या वेळात येणार आहे. आणि स्त्रियांना सक्षम कसं करता येईल या दृष्टीने संगीताताई चव्हाण यांनी जो कार्यक्रम आखलेला आहे हे खरंच खूप मोठे आणि सराहनीय गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. सर्वप्रथम आज इतक्या उन्हात उपस्थित झालेल्या माझ्या सर्व ग्रामीणच्या महिला भगिनी काही शहरातून माझ्या मैत्रिणी या कार्यक्रमासाठी आल्या मी सर्वांची अत्यंत आभारी आहे. आणि आपली ज्या शिक्षण सभापती आहे त्यांना सध्याच म्हणजे आत्ताच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद यांच्यातर्फे त्यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्यात आला तर त्यांचं पण आम्ही विशेष सत्कार कार्यक्रम म्हणून इथे ठेवलं आहे आणि त्या आमच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेल्या आहे. तसेच हा 11-12 ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारा आमचा जो महिला प्रभाग संघ स्थापन झाला झाशी राणी महिला प्रभाग संघ त्या अंतर्गत आम्ही फक्त महिलांनी हा कार्यक्रम घेतला त्यासाठी आम्हाला सर्व ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. तसेच आमच्या जिल्हा परिषद सदस्य आहे आमच्या भागाच्या पूर्ण 44 गाव त्यांच्या अंडर येते पण
त्यांच्या पण सहकार्यातून आमचा आजचा कार्यक्रम पूर्ण सक्सेस झाला. सर्वांनी आम्हाला सहकार्य केले आणि हा जागतिक दिन कधीच संपू नये. 365 दिवस महिलांसाठी हा दिन असा साजरा करण्यात यावा. आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलते. प्रयत्नातून किती गेले, किती वर्ष झाले कार्यक्रम सुरू आहे? मी मागच्या 4 वर्षापासून महिलांसाठी काम करते आणि पुढेही यापेक्षा जास्त काम करायचे आहे मला. तर त्यासाठी म्हणजे जो आज कार्यक्रम घेतला होता जिल्हाधिकारींनी ब्रेक द बायस म्हणून, तो कार्यक्रम खरंच प्रशंसनीय आहे. आणि असं व्हायला पाहिजे की लिंगभेद हा संपायला पाहिजे, पण दुःखाची गोष्ट आहे की समाजातून मला नाही वाटत तो संपेल म्हणून. कारण आम्हाला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आम्हाला लिंगभेदाचा जो काही डिफरन्स हे असतो तो आम्हाला सहन करावा लागतो. तर मनुवादी संपूनही हे कित्येक वर्ष आमच्या महिलांच्या मागे राहील हे माहिती नाही, पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि त्यासाठी महिलांनीच नाही तर पुरुषांनी पण प्रयत्न करायला पाहिजे, तेव्हाच कुठे हा जो मनुवादी प्रकार आहे हा थांबेल आणि स्त्रियांना आणि पुरुषांना बरोबरीचा हक्क मिळेल. आजचा जागतिक दिनाचा कार्यक्रम हा चळवळीतला कार्यक्रम आहे. आम्हाला माहीतसुद्धा नाही काही महिलांनी आमच्यासाठी इतकं मोठं म्हणजे पुढ्यात बांधून ठेवलेलं आहे, त्याचं कार्य आम्ही समोर नेत आहो आणि म्हणून हा दिन आम्ही इतक्या उत्साहाने साजरा करत आहोत.